जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांनी राष्ट्रवादी शेकापक्ष आघाडीकडून वेदिका विनोद जाईलकर यांना पराभूत करून विजय मिळवला. त्याबद्दल मान्यवरांकडून अनिता कोंडीलकर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच रीमा रवींद्र कोंडीलकर, सदस्य शेखर जाधव, अमित कोंडीलकर, तसेच दिलीप टकळे, मनोहर कोंडीलकर, धर्मा कोंडीलकर, मयुरेश कोंडीलकर, अनंता कोंडीलकर, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अमेश ढवळे, संजय टेंबे, रवींद्र कोंडीलकर, अनंता कोंडीलकर, शिल्पा म्हात्रे, जितेंद्र जाधव, मिलिंद शिर्के, राहुल थारवे, संदीप गोडीवले, शेखर कोंडे, परशुराम गोडीवले, अनिल बोंबाले, दीपक कोंडीलकर, मनोहर मालुसरे, अशोक गोडीवले, मंगेश आवळे, लक्ष्मण शिंदे, कृष्णा कोंडीलकर, बळीराम कोंडीलकर, संजय कोंडीलकर, काळोदास माळी, कल्पेश कोंडीलकर, मारुती कोंडीलकर, दिलीप कोंडीलकर, जगदीश म्हस्कर उपस्थित होते. आज जांभिवली ग्रामपंचायतच्या उपसरपंचाची जी निवड झाली त्याच्यामध्ये अनिता अनंत कोंडीलकर यांची निवड झाली. मी सर्वात प्रथम त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जांभिवली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे हे पुन्हा एकदा आपण सिद्ध करून सर्व कार्यकर्त्यांनी दाखवलेलं आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायत आपली येईल किंवा नाही येईल असं सगळं चाललं होतं आणि त्याच्यातमध्ये पुन्हा निकमची शीट पडली, त्याच्यात गोंधळ झाला आणि आता निकम आपल्यात ना गेले. खरं मी त्यांची आठवण आपल्या नेहमी येत राहील. आपण सरपंचांना माझी उपसरपंचांना माझी विनंती राहील की आपण चांगलं काम करा. सर्व कार्यकर्ते आहेत ते आपले आहेत, सदस्य आहेत, उपसरपंच आहेत, सरपंच आहेत असं समजून त्यांना पण मान द्यायला पाहिजे. जे मोठे आहेत त्यांना मान द्या, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व नक्कीच राहील. मी मनापासून आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.